सर्वात पहिला प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवर आहे सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे मित्रांनो नारायण श्रीपादराज हे कोणत्या नावाने सुपरिचित आहेत तर तुम्हाला दोन पर्याय दिलेत बघा पर्याय क्रमांक एक कुमार गंधर्व पर्याय क्रमांक बी छोटा गंधर्व तुम्हाला पाच सेकंदाचा वेळ मिळतोय व्हिडिओ पॉज करा व्हिडिओ उत्तर ठरवा व तुम्हाला उत्तर सांगण्यात येईल बघा उत्तर काय आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक कुमार गंधर्व तुम्हाला दहापैकी किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली कमेंट बॉक्समध्ये सांगा दुसरा प्रश्न मित्रांनो एकोणीसशे एक्क्याण्णवची नरसिंह समिती कशाशी संबंधित होती तर कशाशी संबंधित होती पर्याय क्रमांक एक बँकेची वित्तीय व्यवस्था व दुसरा पर्याय दारिद्र्य चला व्हिडिओ पॉज करा जरा विचार करा आणि उत्तर ठरवा उत्तर तुम्हाला सांगण्यात येईल आणि किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली कमेंट बॉक्समध्ये सांगा उत्तर आहे बँकेची वित्तीय व्यवस्था चला तिसरा प्रश्न सर्वांनी स्क्रीनशॉट काढून ठेवायचे चला तिसरा प्रश्न महागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो तर पर्याय क्रमांक एक सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि दुसरा पर्याय शुल्कात कपात चला पाच सेकंद वेळ भेटतो आहे व्हिडिओ पॉज करा उत्तर ठरवा चला उत्तर काय आहे बघू शकता आपल्या स्क्रीनवर उत्तर काही आहे सार्वजनिक वितरण व्यवस्था हे उत्तर आहे चला मित्रांनो नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील प्रश्न आपण लवकरच बघणार आहोत तत्पूर्वी आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज चालू केले एका महिन्याची फी फक्त तीस रुपये शंभर गुणांचा रोज ऑनलाईन पेपर होईल एक महिन्याची बॅच असेल तीस रुपये फी आहे इच्छुक असाल तर गुगल पे किंवा फोनपेद्वारे नाईन झिरो सेवन सिक्स झिरो वन टू वन फाय फोर या नंबरवर फोनपे करा तीस रुपये त्याचा स्क्रीनशॉट पाठवा एक तारखेपासून पेपर चालू होतील चला मित्रांनो चौथा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघू शकता चौथा प्रश्न प्रचंड तेजीचे बघा प्रचंड तेजीचे वर्ष कोणते होते तर कोणते होते एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तर दोन्हीपैकी एक उत्तर आहे व्हिडिओ पॉज करा जरा विचार करा आणि उत्तर ठरवा आणि आपण बघूया उत्तर काही आहे जर चला उत्तर काही आहे उत्तर आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर चला पाचवा प्रश्न आणि असे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का कमेंट बॉक्समध्ये सांगा चला पाचवा प्रश्न जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला तर कोणते तत्व होते सर्व धम सर्व धर्म समभाव आणि पंचशील बघा उत्तर ठरवा व्हिडिओ पॉज करा विचार करा आणि उत्तर ठरवा उत्तर काय आहे चला उत्तर काय आहे तुम्हाला सांगतो उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंचशील तत्वांचा पुरस्कार केला चला मित्रांनो सातवा प्रश्न आपल्या स्क्रीनवर तगनम जगनम धगनम आणि संमिश्रम या संज्ञा कोणत्या भारतीय शास्त्रीय नृत्याशी निगडित आहेत तर कोणत्याशी निगडित भरतनाट्यम व मोहिनी अट्टम ठीक आहे चला एक उत्तर आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ पॉज करा विचार करा चला आपण याचं उत्तर पाहूया मित्रांनो काही आहे हे सर्व प्रश्न भरतीला आलेले आहेत उत्तर आहे मोहिनी अट्टम पर्याय क्रमांक बी मोहिनी अट्टम चला आठवा सहावा प्रश्न मित्रांनो आपल्या स्किनवर आहे बहिष्कार हे अस्त्र परकाष्ठेचा उपाय म्हणून राखून ठेवावे असे कोणाचे मत होते ह्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे फिरोशाम मेहता किंवा गोपाळकृष्ण गोखले बघू किती लोक ह्याचं बरोबर उत्तर देतात ह्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ठीक आहे चला सातवा मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघू शकता दुसरा प्रश्न राष्ट्रीय संघ म्हणजेच काय यू एनचा एकशे त्र्याण्णववा सदस्य कोणता कोणता आहे मित्रांनो कोणता देश आहे दक्षिण सुदान आणि उत्तर सुदान चला उत्तर कन्फर्म करा आपण उत्तर बघणार आहोत उत्तर काय काही आहे मित्रांनो चला स्क्रीनवर तुम्हाला उत्तर लवकरच दिसेल उत्तर आहे दक्षिण सुदा सर्वांनी प्रश्नांचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे आणि आपला नववा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो बघू शकता प्रादेशिक ग्रामीण बँकांची महत्त्वाची अडचण बघा महत्त्वाची अडचण कोणती कोणती अडचण आहे खेळत्या भांडवलाचा प्रश्न किंवा वसुलीचा प्रश्न दोन्हीपैकी एक उत्तर आहे व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर ठरवा उत्तर काही आपण लवकरच बघणार आहे उत्तर काय मित्रांनो वसुलीचा प्रश्न हा ही सर्वात महत्वाची अडचण आहे आपला शेवटचा प्रश्न दहावा आणि तुम्हाला दहापैकी पैकी किती मार्क भेटले प्रामाणिकपणे कमेंटमध्ये सांगा वाळू मिश्रित लोम प्रकाराची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते तर कोणतं पिक आहे मित्रांनो ज्वारी व तांदूळ ठीक आहे चला दोन्ही एक उत्तर आहे हे सर्व प्रश्न भरतीला आलेले आहेत मित्रांनो चला तीन सेकंद चार सेकंद आणि पाच सेकंद त्याचं उत्तर काय आहे चला आपण लवकरच बघूया उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी तांदूळ चला मित्रांनो किती लोकं प्रामाणिकपणे पास झाले दहापैकी सहा मार्काला पासिंग आहे आणि किती लोक नापास झाले सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण रोज व्हिडिओ घेऊन येणार आहोत